केंद्र ब येथे सन 2013 पासून 2019 पर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रहार पक्षाच्या वतीने बुधवार पासून शोले स्टेन आंदोलन सुरू करण्यात आले. जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा प्रहार कार्यकर्त्यांनी धरलाय. पर्यंत आणि प वगळा संबंधित आंदोलनकर्त्यांना आज पोलीस स्टेशनच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे. तरी सुद्धा आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत बीडीओ हे लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे प्रहार शाखा अध्यक्ष नादिर शाह यांनी सांगितले. प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. आज केंद्रापुदूर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे प्रहार जनशक्ती शक्ती पक्षातर्फे BSNL टावर आंदोलन चालू होतं. 6 तारखेला आंदोलन चालू होतं. आजचा 4th दिवस आहे आंदोलन. मागणी अशी होती ग्रामपंचायत 2013 ते 2019 पासून विविध कामाची चौकशी संदर्भात आम्ही साहेबाला म्हणजे लेटर वगैरे सगळं दिलं होतं, निवेदन दिलं तरी काय दखल घेतली नव्हती. म्हणून आज म्हणजे 6 तारखेला आम्ही BSNL टावर चढलो होतो. पण साहेबाच्या अध्यक्षेनुसार पोवरे साहेब यांच्या अध्यक्षेनुसार जी समिती नेमण्यात गेली तर साहेबांना असं आम्हाला आश्वासन दिलं का 4 ते 5 दिवसात आम्ही सहाव्या दिवशी आम्हाला आवाज म्हणजे सादर करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर सादर करण्यात येईल. सादर नाही करण्यात आलं तर आम्ही डबल BSNL टावरवर विजयराज ॲडव्होकेट यांच्या नेतृत्वाखाली डबल आंदोलन करण्यात येईल याची साहेबांना मी दक्षता घ्यावी एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.